नमस्कार मंडळी सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी शेतकरी आपल्या शेतामध्ये भरपूर प्रकारची पिकं घेत असतो त्यामध्ये कपाशी आहे तूर आहे त्याच्यानंतर मक्का आहे बाजरी आहे अशी विविध प्रकारचे जसं त्यांना पुरवेल तशा पद्धतीने ते पिकं घेत असते तर मंडळी शेतकऱ्यांना त्याचपासून पण एवढी पीक घेऊन आपल्या शेतातून पिकं काढत असतात तरी तार त्यांना भाव मिळत नसतो तर त्यांना शेतीमालाला भाव का पाहिजे याबद्दलच एक थोडंसं उदाहरण सांगणार आहे आज आपण स्पेशल एका पिकाचं पूर्ण नियोजन त्याचा खर्च त्याच्यापासून इन्कम किती होतो आणि मग नेमकं शेतकऱ्याला काय उरतं त्याबद्दलच थोडक्यात माहिती देतो आणि त्याच्यावरूनच तुम्ही विचार करा शेतकऱ्याच्या पिकांना भाव मिळायला पाहिजे का नाही तर मंडळी येऊ आपल्यासमोर आहे एक मक्काचं पीक मक्काचं पीक म्हटलं तर हा सर्वसाधारण प्रत्येक शेतकरी घेत असतो म्हणजे येत असतो तर मंडळी मक्काचं पीक किती चांगलं झालं तर ती ती ते मक्काचं पीक तीस ते पस्तीस क्विंटल सरासरी आवरेज त्याचं निघत असते म्हणजे चांगला चांगला शेतकरी जर उत्पादन घेतलं तर सरासरी पस्तीस क्विंटलच्यावर जा जास्त करून शेतकऱ्यांचं ते उत्पादन होत नाही आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला म्हणलं तर पंचवीस ते तीस क्विंटलच उत्पादन होतं आणि त्याला भाव काय मिळतो तर मंडळी आता सर्वसाधारण आपण एक उदाहरण घेऊ तर मंडळी एक एकरमध्ये झाली तीस क्विंटल मक्का तर तीस क्विंटल मक्का म्हटलं तर मी माझं स्वतःचा मागचं कधी सांगतोय दोन हजार बावीसमध्ये तर मला एक, एक एकरमध्ये तीस क्विंटल मक्का झाली तर तीस क्विंटल मक्कामध्ये सर्वसाधारण मला खर्च किती झाला आणि त्याच्यामधून इन्कम किती झालं याबद्दलच थोडकंसं एक उदाहरण देतो तर म्हणजे मला गेल्या वर्षी झालं तीस क्विंटल मक्का आणि तीस क्विंटल मक्का म्हणजे चांगल्या प्रकारचं आवरेज ते निघलं आणि त्याला भाव का मिळाला तर सोळाशे ऐंशी रुपये किती सोळाशे ऐंशी तर सर्वसाधारण तेवढ्या मक्का वेळेचे मला पूर्ण टोटल पैसे किती झाले तर पन्नास हजार रुपये इतकं पूर्ण हातात पडले तर त्याच्यामध्ये खर्च किती तर मंडळी तर तुम्हाला सांगतो मंडळी त्याच्यामध्ये कमीत कमी मला मक्का काढण्याचा खर्च आला तर एकशे वीस ते एकशे चाळीस ते एकशे चाळीस रुपयाचा दरम्यान त्याचा दर होता क्विंटल मागत तर साधारणतः ते तीस क्विंटलचे मला पाच हजार रुपये खर्च आला मोंढ्यापर्यंत न्यायचा त्यानंतर मंडळी त्याच्यात अजून पाच हजार आपले कशा झाले नसते मक्काचे पीक काढण्याचे त्याच्या आधी मक्का सोंगणे म्हणजेच मक्का, मक्का सोंगायला तो का तेव्हा त्याला ते सहा हजार रुपये सोंगणीला खर्च आला म्हणजे जोर लावून सोंगलो होतं त्याच्यामुळे सहा हजार तर किती झाले मक्का काढण्याचे आणि हेच अकरा हजार रुपये खर्च त्याचं झालेला आहे त्यानंतर मंडळी आपले मक्काचं बियाणं मक्काचे बियाणं म्हटलं तर एकरला दोन बॅगी लागत्या आणि त्या बॅगी म्हटलं तर दीड दीड हजार रुपयाला आहे तर म्हणजे अशा तीन हजारचं मक्काचं बियाणं दोन बॅगी मक्काचा खत म्हटलं तर ते तीन हजार पंधरा पंधराशे रुपये किती झाले सहा हजार रुपये हेच झाले नंतर युरिया तर त्याच्यामध्ये युरिया म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन गोण्याचं शेहेचाळीसशे रुपये म्हणजे अकरा आणि शेहेचाळीस काही पंधरा हजार रुपये खर्च झाला त्यानंतर म्हणजे आपलं नांगरणीचा खर्च ना। अठराशे रुपये मक्काचे सरी काढण्याचा खर्च अठराशे रुपये मक्काला रोट्या नांगरल्याच्यानंतर रोटे आणायला लागतो त्याचे पंधराशे रुपये सरी काढायचे आणि ते मोकड्याचे असे करून दोन एक हजार तर असा सरासरी वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या पुढे खर्च मक्काचा होत असतो त्याच्यामध्ये औषध आलं त्याचं निन्न आलं म्हणजेच मक्कामधील गवत करण्याचा असा सगळा खर्च मिळून एक हजाराच्या आसपास त्याचा खर्च जातो आणि त्यामध्ये शेतकऱ्याची मेहनत वेगळी आणि त्यामधून शेतकऱ्याला आता तर एवढा खर्च गेला आणि मक्का किती चालते मी माझं उदाहरण सांगितलं तर पन्नास हजाराचे त्याला खर्च झाला किती पंचवीस हजार राहिले किती पंचवीस हजार म्हणजे पूर्ण वर्षाचं मिळून पूर्ण वर्षाचं पीक त्याचं चांगल्या प्रकारे आलं त्याच्यामुळे तरी पंचवीस ते पंचवीस हजार रुपये त्याच्यातून राहतात म्हणजे अर्धी बाटाईस राहते असं म्हटलं जाईल आणि त्याच्यामध्ये काय वेळेस असं होतं की पाऊससुद्धा येत नाही त्यामुळे दुपार पेरणी करायला लागते काही वेळेस खूप नुकसान होतं आता तीस क्विंटल म्हटलं तर काही वेळेस दहा ते पंधरा क्विंटलसुद्धा मक्का होतं म्हणजे काही वेळेस काहीच भेटत नाही म्हणजे शेतकरी एवढा मेहनत करूनसुद्धा त्याला काहीच मिळत नाही म्हणून त्यासाठी शेतकऱ्यांचा माल निघला तर त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे त्याचे कमीत कमी आज मक्का सोळाशे रुपये गेल तर मक्काला कमीत कमी तीन ते चार हजार रुपये भाव असला तरच शेतकऱ्याला पुरतो नाही तर ह्या भावामध्ये शेतकऱ्याचं पीक आणि शेतकऱ्याला काहीच मिळत नाही म्हणून माझा व्हिडिओ बनण्याचा हेतू हेच होता की शेतकरी एवढं कष्ट करून मेहनत करून त्याला वर्षाचं काय उत्पादन भेटतं तर तुम्ही पाहू शकता